नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूयात तब्बल 24 घडामोडी। आता मृत्यूचं भय, सोलापुरात एकाच दिवशी 6 जणांचा बळी। ग्रह वाहन कर्ज पुन्हा स्वस्त, अर्थव्यवस्थेला मिळणार बूस्टर। गरिबांसाठी 50,000 कोटींचं पॅकेज राज्य सरकारनं जाहीर करावं। माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी 3 प्रस्ताव, वारीसाठीचा आराखडाही शासनाला सादर। पंढरपुरात एकाच वेळी भावंडांचा अपघाती मृत्यू। भाजपाच्या महाराष्ट्र बचाव आंदोलनास प्रतिसाद, काळे झेंडे, टी शर्ट, टोपी व मास्क परिधान करून निषेध। पालकमंत्री बदलूनही कोरोना रुग्णांची संख्या कशी वाढली, नगरसेवक सुरेश पाटील यांचा सवाल। 2 महिन्यांनी लाल परी पुन्हा गावाकडे धावली पण रिकामीच। तापमापीतील पारा 43.7 अंशावर, सोलापुरात यावर्षीच्या उच्चांकी तापमानाची नोंद। अंतर्गत गुणांसाठी महाविद्यालयाशी संपर्क साधावा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचं आवाहन। कुर्बान हुसेन नगरात उपचाराभावी एकाचा मृत्यू। प्रतिबंधित क्षेत्रात युवक युवतींना बजावलं जोखमीचं काम, संघ स्वयंसेवक उतरले प्रत्यक्ष रणांगणात। महाराष्ट्र बचाव आंदोलनास माळशिरस तालुक्यात सर्वत्र प्रतिसाद। पंढरपूर तालुक्यात बिबट्याची दहशत, शेतकऱ्यांवर हल्ला। मंद्रूपच्या आठवडा बाजारात गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा। कोरोना हटावसाठी आघाडी सरकार आता तरी जागवा, सक्षम पालकमंत्री नसल्यानं प्रशासन हतबल, आमदार सुभाष देशमुख। खासगी हॉस्पिटल सुरू ठेवा, अन्यथा कारवाई, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचं आवाहन। मार्कंडेयचे काही बेड कोविड साठी घेण्यासाठी एकमत। 1280 नागरिकांना घेऊन रेल्वे पटणाकडे रवाना। इंदापुरात आणखी 2 कोरोनाग्रस्त। लॉकडाऊनमुळे 29,00,000 बाधित होण्यापासून वाचले, सरकारची माहिती। अंफानग्रस्त बंगाल व ओडिशाला 1500 कोटीची मदत। आतापर्यंत 27,00,000 चाचण्या पूर्ण। बदनामीतून सरकोलीत युवकाची हत्या। तर या होत्या स्मार्ट फास्ट न्यूज मधील तब्बल 24 घडामोडी। ताज्या बातम्या आणि अपडेट साठी पाहत रहा स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।